नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुका येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना काही जातीवादी लोकांनी केली आहे, तर या घटनेचा निषेध करून तसंच आरोपींना लवकरात लवकर पकडून कठोर शासन करण्यात यावं या मागणीचं निवेदन दिनांक 7 ऑगस्ट 2020 रोजी बाबा यूथ फाउंडेशन संचलित दीपरत्न बहुद्देशीय सेवाभावी विकास संस्थेच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलंय। तर यावेळी उपस्थित संस्थापक वी के सोनवणे, अभिजित कदम, आकाश शिवशरण, महेश घंटे, संगीत कुमार वाघमारे, अरबाज शेख, पप्पू गायकवाड तसंच पदाधिकारी उपस्थित होते। मी विकी बाबा सोनवणे, दीपरत्न बहुदेशीय सेवाभावी विकास संस्था संचलित बाबा फाउंडेशन सोलापूर, काल दिनांक 6 ऑगस्ट 2020 रोजी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा या ठिकाणी काही जातीवादी लोकांच्या वतीने विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आलेली आहे। विटंबना करणाऱ्या जातीवादी लोकांचा आम्ही प्रथमतः जाहीर निषेध करतो व आम्ही शासनाला विनंती करतो की त्या आरोपींना लवकरात लवकर कठोर शासन करण्यात यावं अशी आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती करतो। आणि ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या समोर सर्व CCTV कॅमेऱ्याचे प्रोसेस करून सुरक्षा देण्यात यावी व विशेष पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथक नेमून त्या लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावं असं आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली। निवेदन देण्यात आलेले आहे की काल काही नीच प्रवृत्तीच्या लोकांनी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा या ठिकाणी काही नीच प्रवृत्तीच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केलेली आहे। आम्ही आमच्या निवेदनाद्वारे असे सांगितले आहे की जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना कठोर शासन करण्यात यावं, लवकरात लवकर तपास करून त्या आरोपींना अटक करण्यात यावी अशी या ठिकाणी आमच्या संस्थेच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे। तसेच त्या ठिकाणचे विशेष पोलीस पथक, विशेष पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने तपास करून त्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी आमच्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।